हजार कोटीचे प्रकल्प आपण मान्य केले.
45 अधिक 14000 कोटी आणि म्हणून मी आज आपल्याला एवढं सांगेल या मराठवाड्याचा विकास हेच आमचा ध्येय आणि ध्यास आणि म्हणून आपल्याला मी शुभेच्छा या ठिकाणी द्यायला आलो की खऱ्या अर्थाने या मराठवाड्यात विकासाची गंगा आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून मी आणि देवेंद्र फडणवीस दोघंच होतो सुरुवातीला त्याच वेळेस या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवलं पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचबरोबर मगाशी त्या आपल्या चित्रफितीमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामचं जे लेझर शो मध्ये दाखवलं की निजामशाहीमध्ये सगळे सण उत्सव बंद केले होते आपलं सरकार यायच्या अगोदर 2.5 वर्ष काय होत बंद होत ना सगळं आपलं सरकार आल्या आल्या सगळे उत्सवाचे निर्बंध तोडून टाकले त्या मंडळांना गणेश उत्सव मंडळांना या वर्षी एका वर्षाची परवानगी नाही सकाळ 5 वर्षाची परवानगी देण्यात आणि मंडपाचे पैसे वगैरे काही घ्यायचे नाही दात करून फोन भरत काय त्यामुळे निर्बंध मुक्त गणेशोत्सव नवरात्रोत्सव साजरे करा आपल्याला अतिशय चांगला आयुक्त जी श्रीकांत भेटलाय त्यांना सांगितलंय मराठवाड्याचा विकास करा पैसे कमी पडू देणार नाही आणि सुधीर भाऊंच देखील मी मनापासून अभिनंदन करतो जेव्हापासून त्यांनी सांस्कृतिक विभागाचा कारभार हाती घेतला कार्यक्रम होता है छत्रपती शिवाजी महाराजांची लंडन मधली वाघनखं आणण्याचा विडा उचलला आणि त्याच्यामध्ये त्याला आपल्या सरकारला नक्की यश मिळेल आणि आपली सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होईल मी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण कधी हा एकनाथ शिंदे हा आपल्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो या राज्याचा मुख्यमंत्री आहे म्हणजे मी मुख्यमंत्री असलो तरी सगळे आपण सगळे मुख्यमंत्री आहात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र